कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून उदयाला आलेल्या नितेश राणेंना आता विष्णूच्या तिसऱ्या अवताराची भुरळ पडली. नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करणार असल्याचं जाहीर केलंय. वराह जयंती साजरा करण्यामागं अल्पसंख्याकांना डिवचण्याचा उद्देश असल्याचं सांगण्यात येतंय. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्जिद तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे. इतना ध्यान में रखो. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार नितेश राणे हे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रोजेक्ट करू पाहत आहेत. हिंदूंवर अत्याचार झाल्याचा जिथं आरोप होतो तिथं नितेश राणे पोहोचतात. राज्यातील भाजपप्रणित हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चे आणि आंदोलनांचं नेतृत्व करतात. स्वतःला हिंदूंचा गब्बर म्हणून घेतल्यानंतर आता नितेश राणेंनी 7 सप्टेंबरला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलंय. वराह अवतार हा विष्णूचा तिसरा अवतार असल्याचं सांगण्यात येतं. याची दुसरी बाजू म्हणजे वराह हा मुस्लिमांसाठी त्याज्य आहे. नितेश राणेंनी त्यांचा हेतू बोलून दाखवला नसला तरी त्यांनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं. येणाऱ्या 7 सप्टेंबरला वराह जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून आपल्याला गावागावात आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंबियाबरोबर वराह जयंती साजरा करायची. नितेश राणेंच्या या संकल्पनेला भाजप नेत्यांनीही अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. कोणत्याही नव्या संकल्पनेला पाठिंबा दिला पाहिजे असं भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक म्हणाले. अशा प्रकारचं नवीन नवीन कल्पना आणि त्या कल्पनांना काही जणांचा विरोध काही जणांचा पाठिंबा. मुद्दा काय, तुमची श्रद्धा कुणावर आहे आणि ती श्रद्धा कुणाची तरी असताना त्यावरनं वाद करायचा याच्यापेक्षा वाद करण्यासारखे अनेक विषय आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी नितेश राणेंच्या या नव्या घोषणेवर टीका केली. पण वराह जयंती साजरा करणारा हा मला असं वाटते जगातला एकमेव हिंदू धर्मयोद्धा आहे. आणि असं आहे की साधारणपणे महाराष्ट्राचा उद्घोष हर हर महादेव हा राहिलेला आहे. महाराष्ट्रात शिवरायांच्या कडकिल्ल्यावर भवानीचं आणि शंकराचं मंदिर आढळतं. मात्र वराह जयंती साजरी करणाऱ्याला आता मी शुभेच्छा देतो कारण ज्याला घाणीत लोळायची सवय आहे त्याच्या सडक्या मेंदूत असेच विचार येऊ शकतात. नितेश राणेंची ही नवीन संकल्पना असली तरी या निमित्तानं वराह अवताराचे पूजक वाढण्याऐवजी वादच वाढण्याची शक्यता अधिक आहे. चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.